बातमीचे प्रायोजक आहे 40 वर्षापासून आपल्या सेवेत एक अतूट विश्वासासह स्वर्गीय किसनजी गिरटकर यांचे शुभम ज्वेलर्स, इतवारी मेन रोड उमरेड, सोने चांदी खरेदी विक्री आणि गहाण्याचे व्यापारी शुभम भाऊ गिरटकर। आजच्या धावपळीच्या जीवनात यंत्रयुगात कौटुंबिक संवाद हरविला आहे। कुटुंबातील ती गरजा लक्षात घेता जवाहर महिला मंच आणि मास ऑर्गनायझर यांच्या संयुक्त विद्यमाने पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी संवादातून जपूया रेशीम नाती या कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच जवाहर वसतिगृहात पार पडले। या कार्यक्रमामध्ये समाजातील दानशूर आणि सामान्य नागरिकांनी आपले समाजभान ओळखून जवाहर मंच या सेवाभावी मंडळातर्फे 1,11,000 रुपये तर मास ऑर्गनायझरतर्फे 51,000 रुपयांचा धनादेश पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री मदत निधीत प्रदान करण्यात आला। मदत निधीचे औचित्य साधून संवादातून जपूया रेशीम नाती या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। त्यात मुग्धा तापस, मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर शैलेश पाणगावकर, डॉक्टर स्वाती धर्माधिकारी यांनी मार्गदर्शन केले। निवेदन किशोर गलांडे यांचे होते। कार्यक्रमातील गीते गुणवंत घटवाई, श्रुती चौधरी, मंजिरी वैद्य, मुकुल पांडे यांनी सादर केली। याप्रसंगी जवाहर वसतिगृहाचे अध्यक्ष रमेश गिरडे, सचिव शंकरराव भुते, मृणाल मोगदम, सुजाता नागपुरे आणि मास ऑर्गनायझरच्या मनीषा बावनकर प्रामुख्याने उपस्थित होते। या कार्यक्रमाचे संचालन सुरेखा धोते यांनी केले तर आभार प्रदर्शन मनीषा बावनकर यांनी केले। महाराष्ट्र दर्पण न्यूज साठी चंद्रकांत बेडेकर, कामठी, नागपूर।